एखादं काम मोफत होत असेल तर कोणी त्यावर पैसे खर्च करेल का? तेही तब्बल 200 कोटी रुपये. पुणे महापालिका मात्र हा प्रताप करायला निघाली आहे. वादग्रस्त समान पाणी पुरवठा योजनेत केबल डक्टचं काम करायचं आहे. स्मार्ट सिटी 200 कोटी रुपयांचं हे काम मोफत करून द्यायला तयार आहे. मात्र सत्ताधारी भाजप आणि महापालिका आयुक्तांना हे काम पैसे देऊनच करायचं आहे. त्यासाठी 200 कोटी रुपयांचं टेंडर काढलंय. त्यामुळे विरोधक आणि सामाजिक संस्था हा विषय आता कोर्टात नेण्याच्या तयारीत आहेत. मोफत होणाऱ्या कामावर पुणे महापालिकेची 200 कोटींची उधळपट्टी. पुणेकरांच्या पैशावर डल्ला मारण्याचा भाजप आणि आयुक्तांचा डाव. मर्जीतल्या ठेकेदारांना सोयीस्कर टेंडर मधील अटीशर्ती. उधळपट्टी विरोधात विरोधक न्यायालयात जाणार. पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार यांना 10 ऑक्टोबरला स्मार्ट सिटीतर्फे पाठवलेलं हे पत्र. समान पाणी पुरवठा योजनेत केबल डक्टचं काम मोफत करण्याची तयारी या पत्रातून दाखवली आहे. आता 24 नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेलं हे पाणी पुरवठा योजनेचं हे टेंडर पहा. जे काम मोफत होणार आहे त्याच कामासाठी तब्बल 200 कोटींची निविदा मागवण्यात आली आहे. मोफत कामासाठी 200 कोटी उधळण्याची गरज काय असा प्रश्न यातून निर्माण होतोय. विरोधकांनी या उधळपट्टीसाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि सत्ताधारी भाजप यांना जबाबदार धरलाय. ह्या ज्या गोष्टी करतात ह्या निविदेतल्या टक्केवारी सगळी चालली आहे आणि हे मुंबईच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापासून तर पुण्याच्या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या कार्यालयापर्यंत हे धागेदोरे आहेत. जर एवढीच पारदर्शकता आहे तर करा ना सर्वस्तर चौकशी, एस्टिमेट सादरीकरण करा, जॉईंट व्हेंचर मान्य करा. फक्त आपलं दाखवण्याचं काम आणि पुण्याला लुटण्याचं काम सध्या चालू. फक्त टेंडर काढून आयुक्त आणि सत्ताधारी थांबलेले नाहीत तर ठराविक लोकांनाच काम कसं मिळेल याचेही प्रयत्न सुरू आहेत. ही निविदा दुसऱ्यांदा प्रसिद्ध होते. पहिल्या निविदेत या कामाची किंमत 225 कोटी रुपये इतकी होती. त्यावर पात्र कंपन्यांनी 26% चढ्या दराने निविदा भरल्या, म्हणजे 60 कोटी रुपये अधिक. त्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण निविदा प्रक्रियाच रद्द केली. कामाचा अंदाजे खर्चही नव्याने करण्यात आला. त्यानंतर हे काम 196 कोटींवर आलं. पहिल्या निविदेत L&T, सुवेज आणि विश्वराज या कंपन्या पात्र ठरल्या होत्या. या कंपन्या केबल डकचं काम 285 कोटींना करणार होत्या. त्या आता 196 कोटी रुपयात हे काम करायला तयार आहेत. म्हणजेच हे सगळा गौड बंगाल असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. हा सरळ सरळ कुठल्या तरी कंपनीला आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रकार आहे आणि एकूणच हा टेंडर प्रक्रियेच्या दृष्टीने हे अत्यंत चुकीचं आहे. याच्यात कुठेही पारदर्शकता राहत नाही. तर आयुक्तांना आपल्या मनमानी पद्धतीने कारभार चालवलेला आहे याचा पुणेकरांनी निषेध केलाच पाहिजे. परंतु गरज पडली तर याच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे छोटवले पाहिजेत. कामाच्या पहिल्या निविदेसाठी 13 कंत्राटदार आले होते. त्यातले L&T, सुवेज आणि विश्वराज हे तिघंच पात्र झाले. तर दुसऱ्या वेळीही 8 हून अधिक ठेकेदार आले. पण पुन्हा L&T, सुवेज आणि विश्वराज हे तिघेच पात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत. कारण निविदेमध्ये तशाच अटी आणि शर्ती समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जॉईंट व्हेंचर करायला मान्यता आहे. मात्र कुणाल कुमार यांनी ही अट टाकलेली नाही. त्यामुळे निकोप स्पर्धा होणार नाही असा आरोप होतोय. भाजपला मात्र हे आरोप मान्य नाहीत. आज 200 कोटी ही रक्कम जरी जास्त वाटत असली तरी या 200 कोटीची च्या माध्यमातून हे खर्च केल्यानंतर उद्या मालकी डकची जी आहे ती महापालिकेची राहील. त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये याच्यामधनं एक उत्पन्नाचं मोठं स्रोत निर्माण होऊ शकतं हा कदाचित विचार प्रशासनाने केला असावा. आणि माझ्या माहितीप्रमाणे देशातील अनेक मोठी जी शहरं आहेत तिथल्या महानगरपालिकेनी हे स्वतःच्या या सगळ्या विषयामध्ये डकची निर्मिती केली आणि ते स्वतः आता त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न त्यातनं मिळतंय त्यांना. मुळात केबल डकचं काम स्मार्ट सिटीचं होतं. मात्र स्मार्ट सिटीच्या प्रमुख पदावरून कुणाल कुमार यांची उचलबांगडी झाली आणि हे कामही महापालिकेकडे घेण्यात आलं. ते कशासाठी यावर कुणाल कुमार मात्र बोलायला तयार नाहीत. महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि भाजपनं पुणेकरांचे 200 कोटी रुपये केबलच्या खड्ड्यात घालण्याचा निर्धारच केलेला दिसतोय. विरोधक आणि सामाजिक संस्थांचा याला विरोध आहे. ही निविदा मागे घेतली जावी अशी त्यांची मागणी आहे. मात्र भाजपनं बहुमताच्या जोरावर ही निविदा पुढे नेण्याचा प्रयत्न केल्यास हा वाद न्यायालयात जाणार हे मात्र निश्चित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.